दर्शन घेऊन आलो. आता निघालोय अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला. तर चला, आणि ह्यांना मी ना भाकरी चारली अशी ड्रायव्हिंग करत हे ड्रायव्हिंग करतात म्हणून मी चारले चारलं ना. मला वाटलं स्वप्नातच आहे मी. हे चटणी चटणी दोन्ही प्रकारच्या भाकरी घेतल्या आणि चटणी आणि दही. पालखी कोणती आहे आणि कुठे निघाली? अक्कल कुठलं चालली असेल की नाही? आपण पोहचलोच, आपण अक्कलकोट मध्ये पोहचलोय आणि शिवांश बाबली ओरडणार आपल्याला, कारण त्यांची स्वामींवरती खूप श्रद्धा आहे दोघांची. पार्किंगला निघालोय आपण. एक मिनिट. शिवराय स्मारक गडकिल्ले हे पाऊस येतोय त्यामुळे जरा थोडस अक्कलकोट मध्ये आहे हे असं. जय छत्रपती शिवराय. आता पाऊस येतोय, जाऊया ना आपण दर्शनाला. पार्किंगची सोय भरपूर आहे इथं पण आहे आणि आम्ही आता पलीकडे लावलं तिकडे पण आहे. मस्त आहे, राहण्याची अतिशय चांगली सोय आहे. अन्नछत्र आहे इथं, स्वामींचा प्रसाद मिळतोय. किती लोक आहेत बघा, पण कुणालाही प्रसाद कधीच कमी पडत नाही. किती छान केली आम्ही. चला शॉपिंग मार्केट सुरू झालंय, आम्ही काहीतरी घेतो. सगळं शॉपिंग मार्केट आहे सगळं. गाय बस अप्रतिम कलाकृती आणि लगेच तुळशी वृंदावन. मला खूप आवडतं हे असं. श्री स्वामी समर्थ वाटिका आहे इथं. इसलं जबरदस्त आहे ना, पण बंद आहे आत्ता. आत्ता वाजलेले आहेत 2. आणि आत्ता बंद आहे हे 2 वाजलेत. 5 काहीतरी हे काय सायंकाळी 5 ते हे टायमिंग आहे संध्याकाळचं. बाहेरूनच आहा हा 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 महाराज, ती भारी महाराज असले की नाही की जरा असं बरं वाटतं मनाला. तो गरुड हा ते झाडांचं किती छान आहे, किती सुंदर आहे माहिती का. आम्हाला आज जाता येत नाही कारण बंद आहे, पण नेक्स्ट टाइम मुलांना आणल्यावर दिसते का वरून मस्त. आईचं आई जगदंबेचं दर्शन खूपच सुंदर झालं, खूपच भारी. एवढा म्हणजे एवढा वेळ थांबून दर्शन शक्य नाही, पण खरंच मस्त दर्शन झालं. मल्लहरी मार्तंड मंदिर, छोटी छोटी मंदिरं आहेत इथं, पण गर्दी पण खूप आहे बाबा. आम्ही सकाळी 9 लाईनमध्ये उभा राहिलो होतो आणि आत्ता किती वाजलेत 10:30 आम्ही बाहेर पडलोय दर्शन घेऊन.
हे बाहेरील आहे देवीच्या मंदिराच्या बाहेर. आता घरी निघालो देवघाट. देवघाट विटा काही दिसत नाही, काही डेंजर घरी निघाल करा. धन्यवाद. जय हिंद.